मित्रांनो आपल्या समवेत आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले मास्टर माइंड आणि ज्यांना नियोजनाचा बादशाह म्हणून संबोधलं जातं ते दैवत शेट गोवेकर मोरगावच्या मैदानात भेटलेले आहेत. आणि बऱ्याच प्रेक्षकांची काय भानगडे, प्रेक्षक आम्हाला सारखं कमेंटमध्ये सांगते दैवत शेटची अशी निवांत मुलाखत घ्या. काय निवांत का भेटणार तुम्ही आम्हाला? भेटायचा उन्हाळ्याचा मैदान रोजच चालू आहे, रोज चालू आहे. बघा मित्रांनो प्रेक्षकांनो अशा निवांत मुलाखती ह्या पावसाळ्यात होत्यात. फक्त पावसाळा सुरू असला की 2 महिने आम्हाला सुट्टी असते. आणि आज काही नवीन घेऊन आलाय ही पुतण्याचा खोंड या एकदम. म्हणजे तुम्हाला बिना देन पुतण्याला बिना सगळ्याला येऊन येऊन प्रत्येकाला घरच्या गायचाच खोंड आहे त्याच्या. एक तिसरं मैदान आहे. तिसरं मैदान आहे. कोणाबरोबर पायरा आहे आज? शेजा हे त्याचा अड्ड्यात केलाय सदाशिवनगरचा बैल घातला. असंच आपलं दुपारी पायरा झाला. दुपारी पायरा झाला. मग कशी काय कमाल केली आज? चांगली पाहिली गड्ड्याला बी चांगली पाहिली शिमीला बी चांगली. तिसऱ्या तिसरंच मैदान याचं फायनल. तिसरंच फक्त फायनल राहिला? हो राहिला. वा 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 मित्रांनो आदत मध्ये पडाल. आदत मध्ये. आदत मध्ये कुठला होता तो बैल? कुठला? सदाशिवनगरचा. काय नाव त्या बैलाचं? काय सुहास अर्जुन का काय ते नाव आहे का त्याचं? पण मला एक विशेष वाटतं दैवशेट तुम्हाला नियोजनाचा बादशाह म्हटलं जातं. तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यालाच बैलगाडी शर्यतीचं वेळ आहे आणि आता तुम्ही पुतणे वितणे सगळेच आणले शरीर. आमच्या कुटुंबात तसं बघितलं तर आमच्या वैयक्तिक कुटुंबात विरोध आहे. आता ही पूर्ण रोज मैदानाला येतात बैला घेऊन. मग आता प्रत्येकाला वाटतं आपलं बी एक असावं. तसं त्यांच्या घरच्या गायला झालेला खोंड आहे. त्यांना काही विकत घेतलेलं नाही. बरोबर. आणि ते झालं पण देखणार आहोत. सांभाळलंय चांगलं. चांगलं शिकवलं. तुमच्याकडच्या वस्तू पण एक नंबर असतात. फेऱ्याला बैल ही चांगली घरची असते. त्याच्यामुळं एखादा दुसरा त्या बैलांवर फेरा काढला की ओढ निघती चांगली. एवढा मोठा मास्टर माइंड जर फेऱ्याला असेल आणि ट्रेनिंग द्यायला असेल तर काय विषय? ड्रायव्हर ही समजी चांगली धरणार सोडणारी असते ती जमत. अतिशय सुंदर मित्रांनो बैल. ह्याचं नाव काय? त्याचं नाव लायगर आहे. लायगर. इज्जत हे काय बी कॉमिक नाव ठेवणार? निश्चितच मित्रांनो पावसाळ्यामध्ये दैवशेटची एक वेगळ्या विषयावरती मुलाखत असणार आहे. आणि 4-5 खोंड आहेत. आता एक काढला असं की राहते फायनल. 4-5 तुम्ही वस्तू बाहेर काढता लगेच नाही वस्तू बाहेर. आता समजा कोणाला एक एक दिलंय प्रत्येकांचा एक एक खोंड तयार. कसं त्यांना काय शिकवण दिली तुम्ही? नाही आता हे त्यांना काय तर शिकवण द्यायची गरज नाही. आता पुढे काय चालतं ते रोज बघतातच की. पण किती दिवसात पळवायचा? काय 8-15 दिवसात जास्त काही रोज. तुम्ही ह्या व्हिडिओत नवीन पोरांना काय सांगताल? आजच बच्चे किती दिवसात? बिन वायदेची पळवायची अड्ड्यात येऊन आपलं गावला गट पास केला तरी समाधान याच्यावर मानायचं. काय रोज किती दिवसात पळायला पाहिजे? 8-10 दिवसात आदत पळवायला पाहिजे. महिन्यातनं 2 तास? महिन्यातनं 2-3 वेळा. ठीक आहे. 2 वेळा आले. बरोबर. मित्रांनो बघा ह्या अनुभवाची बोलेत आणि त्यांना का मास्टर माइंड म्हटलं जातं. बऱ्याच वर्षाचा किती वर्षाचा अनुभव आहे दादा? साधारण 18-20 वर्ष. 18-20 वर्षाचा अनुभव आहे. आणि माझ्या माहितीनुसार एका व्यवहारामध्ये बैल विक्री करून तुम्ही क्षेत्र पण घेतलं खरं ना? हो ते क्षेत्र पण घेतलं. तशी बैलला भरपूर विकली. फक्त आता ते सोशल मीडिया आल्यामुळे टेस्टरचा विषय निघतो वारंवार. वारंवार अगोदर बी बैल चांगल्या पैशाला विकली. आणि गावचं सरपंच पद पण तुम्ही भूषवलेलं आहे. आता ह्यांच्या पुतण्याची मुलाखत घेऊ मित्रांनो. मित्र नाव काय तुझं? प्रशांत गोवेकर. बर. दैवत शेट कोण लागतात? आमचं चुलतेत. चुलते लागतात. मोठं का धाकटं? मोठं. सगळ्यात मोठं का? कस काय चुलत्याचं कसं काय मार्गदर्शन असतं? मास्टर माइंड तुमच्या घरातलाय? चांगलं मार्गदर्शन पहिल्यापासून. किती दिवस झाले तुला नाद लागला? आता लय लहानपणापासून आम्ही सगळे एकत्र. एकत्र सगळे. ह्याचं नाव काय ठेवलंय? लायगर. लायगर पण का ठेवलंय? पिक्चर मधलं. पिक्चर मध्ये पिक्चर होता एक असं निघला होता. कुठला? आमच्या मामांनी ठेवलं होतं लायगर. दीपक खरात. दीपक खरात. आणि लायगर दुसरं टोपण नाव काय ठेवलंय? इज्जत. कारण त्यांनी पहिली भिंजड केली होती. पण येलो तेव्हा सगळ्याला बारक गुडघे एवढं दिसत. चांगली गाडी मारली त्यांनी अंतराने. तेव्हा इज्जत ठेवली. इज्जत ठेवली म्हणून इज्जत नाव ठेवलं. वा मित्रांनो बघा हे नाव पण सुंदर ठेवलंय. दैवशेटचे पुतणे. काय मार्गदर्शन कसं असतं काका तुझं? चांगलं मार्गदर्शन. पहिल्यापासून एकत्र जाणे काय पहिले बिल सगळी आम्ही सोडतो करतो. सागर शेट कसं काय मार्गदर्शन? त्यांचं पण चांगलं आहे. सोन्यावर आमचं पळाव लागत नाही. पळवा सगळ्या चाललंय. त्याचं उद्या नियोजन झालं. दोघं पण सारखे दिसतात. दोघं पण सुंदर दिसतात. वाईट गोल्ड 24 कॅरेट सोनं. बाकी आजचं कसं काय? आज कोणाबरोबर पायरा जोडला? गाडी कशी पळाली आज? आज काय अचानक पायरा केला आम्ही असंच घेऊन आलो होतो. आपण म्हणलं चला होईल नाही तर नाही होईल पायरा करतील दैवशेट. मग त्यांनी केला. आता मैदानात पहिलाच का गुलाल? हो पहिलाच गुलाल. पहिल्यांदा सेमी फायनल साठी पात्र आहे. गट काढला असं 2 वेळा गट काढला. त्यांचे पहिल्या 2 मैदानात गट काढला. ते पहिलाच पुरला नाही त्याला. हे यश लवकर मिळत नाही. असं यश मिळायचं म्हणजे सोपं काम नाही. काय कायची वर्ष 2-2 वर्ष जातात. लोक कशा कशाला शेज लावतात का दैवशेट ते सांगू शकत नाही. पण तुम्हाला एवढा मास्टर माइंड मोठा आहे आणि योग्य तुलत्याचं नेहमी ऐकायचं. नाही पळवायचा जायचा. नाही पळवायचा. आणि पळवायचं म्हणलं की बरोबर पळवायचा त्याच वेळेस हे ऐका. बरं चला भेटून खूप छान वाटलं दैवशेटची. आता नवीन पण टीम मैदानात येते. धन्यवाद दैवशेट.